गिरीश महाजनांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांचं पथक हे जळगावमध्ये दाखल झालेलं आहे. विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी चौकशी होणार आहे. महाजन यांच्या अडचणी यामुळे वाढण्याची शक्यता आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. नीट पीजीच्या समुपदेशनाला 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. नीट पीजीच्या समुपदेशनासाठी 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची माहिती दिली.